आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झालेच, लोकांचे रोजगार बंद झाले आणि कोरोनाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला. संपूर्ण जगावर या महामारीचे संकट कोसळले. अशा प्रसंगी या वाईट काळात शास्त्रज्ञ, डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, लॅब टेक्निशियन, स्वच्छता कर्मचारी, तंत्रज्ञ यांनी अथक परिश्रमांसह या महामारीशी झुंज दिली. यासोबतच शेतकरी, वाहतूक कर्मचारी आणि शिक्षक वर्ग यांचेही योगदान तेवढेच महत्वाचे आहे. कारण जीव वाचवणे इतकेच जीवन घडवणे हेही महत्वपूर्णच आहे ना. म्हणूनच आज कोरोना योद्धा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, ती पण एक मनुष्यच असत, तिला पण तिचं आयुष्यच असत. तुडवलं तर ती नागी नसते, तुडवलं तर ती नागी नसते, दिवसलं तर ती वाघीण होते असते. दिवसलं तर ती वाघीण असते, तान्या बाळाची वीज असते, कडाडी तर ती वीज असते, कडाडी तर ती वीज असते. तिच्या गर्भात, तिच्या गर्भात सारे जगाच्या भविष्याचे बीज असते. स्त्री म्हणजे एक शक्ती असते, स्त्री म्हणजे एक शक्ती असते. स्वतःवर ती प्रेमी करा. आणि मी कधीही स्वतःला कमी कुठेही लेखलं नाही, कारण माझा कॉन्फिडन्स हा मी कुठेच लूज होऊ देत नाही. स्वतःवर प्रेम करत असते, आरशात बघते आणि मी म्हणते की मला माझ्या स्वतःवरती खूप प्रेम आहे. तुम्ही विद्यार्थ्यांचं काम करताना ही किती महत्वाचं आहे ह्या श्लोकातून कळतं. ना चोर हार्यम, ना राज हार्यम, ना भातुर्भाज्यम, ना भार भारी, वेये कृते वर्धत, नित्य विद्याधन, सर्व धन प्रदानम. ना चोर चोरी करून घेऊ शकत नाही. तुम्ही जे दिलेलं असतं विद्यार्था मुलाला किंवा काय, आणि ती याच्या मनात आल्याशिवाय तुम्ही ती घेऊ शकत नाही. आणि दिल्याला तुमचं कमी होत नाही, जेवढं द्याल तेवढं त्याचं मोठं वाटत नाही. आणि तुमच्याकडे पण ते वाढतं भाऊ, त्यात वाटणी मागू शकत नाही. किंवा राजा तुम्हाला चोरी करून हरवून घेऊन करून घेऊन राहू शकत नाही. असं ज्ञान तुम्ही देता आणि हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ते तुम्ही करता त्याबद्दल तुम्हाला महाराज मुद्दा आणि वाव करू.
5 करोड़ योजना आणि 800 टाइम सरकार केली.